संभाव्य तिसऱ्या लाटेला आढा घालण्यासाठी मिशन कवच कुंडल ही योजना आरोग्य विभागातर्फे संपूर्ण राज्यात राबवली जात असून गोंदियात देखील या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली असून 9 ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबर या 6 दिवसांजवळच 2.5 लाख नागरिकांना या मोहिमेदरम्यान कोरोनाचा पहिला डोस घेण्यासाठी समजूत घालता येणार आहेत. यात महत्वाचे म्हणजे या 6 दिवसांत 100% लसीकरण करून यश गाठायचं आहे हे विशेष बाब. नुकताच महाराष्ट्र शासनातर्फे मिशन कवच कुंडल ही जाहीर करण्यात आलेली आहे. ही मिशन म्हणजे वॅक्सिनेशन जे लसीकरण आहे तर ते फर्स्ट डोस हा 100% लोकांपर्यंत पोचवायचा आहे. आणि ही जी मोहीम आहे ती 8 ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबरपर्यंत राबविण्यात येणार आहे. आणि ह्यामध्ये गोंदिया जिल्ह्यामध्ये असं प्लॅनिंग केलेलं आहे की फक्त हेल्थ डिपार्टमेंट नाही तर इतर डिपार्टमेंटसुद्धा ह्याच्यामध्ये मदत करणार आहेत, जसे की रेव्हेन्यू डिपार्टमेंट, एज्युकेशन डिपार्टमेंट, मुख्य अधिकारी नगरपालिका आणि BDOs. तर आम्ही या दृष्टीने टीम्स केलेले आहेत. प्रत्येक जिल्हावार टीम्स आहे आणि प्रत्येक जिल्ह्याचे जे हेड असतील ते तहसीलदार असतील. डेली तहसीलदार, BDO आणि THO तालुका हेल्थ ऑफिसर हे याबाबतचं रिपोर्टिंग करतील. आणि आपलं जे टार्गेट आहे, गोंदिया जिल्हा आत्ता 6व्या नंबरवरती आहे महाराष्ट्रामध्ये आणि आपलं जे टार्गेट आहे साधारणतः 10,54,000 असं टार्गेट आहे. त्याच्याप्रमाणे आपलं 77% लोकांचं पहिलं लसीकरण झालेलं आहे आणि 44% लोकांचं दुसरं लसीकरण झालेलं आहे. तर ह्या मोहिमेमध्ये, ह्या 6 दिवसांमध्ये आमचा एम आहे की 100% फर्स्ट डोस तरी सर्व लोकांना दिला जाईल.